काय करतोयस? पाहतोय हे सनकादिक. अच्छा, सनकादिक. वा, शब्द चांगला लक्षात ठेवलास. कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे कळतं मला. हो, गुड गुड गुड. पण तू एक विसरतोयस, तुझे मित्र वाट बघतात तुझी, त्यांना विसरतोयस ना. त्यांच्यासाठी तू आहेसच की. तू तुझ्यासारखं मोठं बनवणार त्यांना. नाही रे, मी काही मोठा वगैरे नाही आहे. उलट मला लहान होऊन श्रीगुरूंच्या सान्निध्यात राहायला खूप आवडतं. जसे हे सगळे सनकादिक राहतात कल्लेश्वराच्या सान्निध्यात, तिथे मागे शमी वृक्षातून प्रकट झालेल्या शनिदेवांचं मंदिर आहे. म्हणजे सगळं जग घाबरतं शनिदेवाला, पण इथे हा शनिदेव कल्लेश्वराच्या अधीन आहे. बघ बघ. कशाला बघायचं, माझ्या मागे कुठे साडेसाती लागेल. साडेसाती तुझ्या मागे जर लागलीच तर इथे यावंच लागेल शनिदेवाच्या पायाशी. तेलाने अभिषेक करावा लागेल. बघू जसे असेल तसं. ग्रहदशा कधीही बदलू शकते मित्रा. बर, हे नवग्रह बघ. अगदी पत्नी आणि वाहनासही तिथे बसलेत आपापली दिशा धरून. मला तर अजूनही विश्वास बसत नाही की आभाळातले ते ग्रह इथल्या माणसांची दिशा बदलू शकतात. अरे, तिथे जळणारा दिवा इथे काय उजेड दाखवणार. इथे बघ, कल्लेश्वराच्या दारात दीपस्तंभ आहे. प्रत्येक जीवाच्या आयुष्यातला अंधार दूर व्हावा म्हणून इथे अखंड दिवा तेवत असतो. आणि कधी कधी छोटासा मिणमिणटा दिवाही मार्ग दाखवतो, श्रद्धा असेल तर. बरं सौरभ, तुला हे माहिती आहे का, इथं श्री गणेश आणि माता पार्वतींसह कल्लेश्वर विराजमान आहेत, त्यामुळे कैलासा इतकंच महत्व आहे या क्षेत्राला. काय काय रे, विविध दादा कुठे अजून दिसला नाही? अजून येईल येईल. अरे पण तुला काय झालं, एवढा का गारठलायस तू? अरे थंडी वाजते मला. आणि त्यातून आपण वरतून नदीवर आंघोळ केली. त्यात काय झालं, मी पण नदीवरच तर आंघोळ केली. अरे अरे, सवय नाही मला थंड पाण्याची. आणि त्यात वरतून विवेक दादाच हट्ट की नदीचं आंघोळ करायला पाहिजे. त्याचं काय वरत, आपण आज जिथे आंघोळ केली ना ते मन्मथ तीर्थ, तिथे आंघोळ करून या कल्लेश्वराची पूजा केली ना तर ती पूजा सफल होते असं म्हणतात. माहिती रे सगळं मला. काय माहिती भीती नाही हा तुला, काय माहिती नाही. आता जर मी तुला ह्या बाकीच्या तीर्थांबद्दल विचारलं ना, काय सांगता येणार नाही. मला माहिती आहे बा, इथे 8 तीर्थक्षेत्र आहेत. विवेक दादाने सांगितलं मला सगळं. हो का, चल मग आपण क्विज खेळूया. मी तुला प्रश्न विचारतो, तू उत्तरं दे, चालेल? मला सांग, प्रयाग स्नानाचं पुण्य जिथे लाभतं ते कुठलं तीर्थ? षटकुल तीर्थ. बरोबर. मला सांग, संगमेश्वराची पूजा करण्याआधी कुठे स्नान करावं? नरसिंह तीर्थ. बरोबर. मणिकर्णिका स्नानाचा आनंद कुठे मिळतो ते कुठलं तीर्थ? ते भागीरथी तीर्थ. बरोबर. बरोबर, आता थांब, आता मी विचारतो. भारतातील सर्व तीर्थांमधील स्नान केल्याचे पुण्य ते कुठे लागते सांग सांग? ते कोटी तीर्थ. बर, श्री गुरूंच्या भगिनीचा कुष्ठरोग जिथे बरा झाला ते कुठे? ते पापविनाशी तीर्थ. बरोबर. बरोबर. गया तीर्थातील स्नानाचं पुण्य कुठे लागतं? रुद्रापाद तीर्थ. अगदी बरोबर. जिथे मृतांचे अस्थि विसर्जन केल्यास चक्रकार होतात ते चक्रतीर्थ. आणि हो, आज आपण जिथे स्नान केलं ते मन्मथ तीर्थ. झाली अष्टतीर्थे? हो झालं. पण आता मला सांग, तुला क्विज खेळायचा मूळ कस का झाला? त्याचं काय वरत, मी तुला म्हणालो ना तुला उत्तरं देता येणार नाही, तुला काय माहिती नाही. हे ऐकल्यावर तू किती तापलास, किती चिडलास, त्याच्याने तुझी थंडी कुठच कुठे पळून गेली तुला तरी कळली? नाही. हा चल, आय तुला तो म्हणून. ए थांब, कुठे जातोयस? का तू असं बांधून ठेवतोय मला? अरे
मी कोण तुला बांधून ठेवणारा? अरे मित्रा, मी फक्त तुला थांबवलं. तुला माहितीये का, तू हे ओलांडत होतास. हे जे आतून जे बाहेर निर्माल्य येते ना, ते बाहेर येण्याची जागा आहे. म्हणजे कल्लेश्वराला जे काही गोष्टींचा अभिषेक होतो ते सगळं निर्माल्य ह्या इथून बाहेर येतं, म्हणून ते ओलांडू नये इतकंच. या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणाही घालत नाहीत, अर्धीच घालतात लोक. पण का ओलांडायचं नाही? सौरभ मित्रा, प्रत्येक काला उत्तर नाही देऊ शकत रे. काही गोष्टी ज्या असतात ना, त्या श्रद्धेनं फक्त पाळायच्या असतात. चालेल, तुला ऐकशील का माझं प्लीज? ओके, ठीक आहे. वा, बरं वाटलं मला, ऐकलंस तू माझं. बरं, चल मागे चल.